Hello students, today we are going to construct an angle equal in measure to a given angle using a compass and ruler. आज आपल्याला असा एक कोन काढायचा आहे जो दुसऱ्या कोना एवढाच आहे आणि त्यासाठी आपल्याला हे प्रोट्रॅक्टर यूज करायचं नाही तर कंपास अँड रूलर ही दोनच साहित्य आपल्याला वापरायला सांगितलेली आहे. तर या दोन साहित्यांच्या सहाय्याने आपण अँगल कसा काढणार आहोत ते पाहू. दिलेल्या मापा एवढा अँगल आपल्याला काढायचा असल्यामुळे कोणत्याही मापाचा आपण एक अँगल काढून घेऊया. त्याचं माप आपल्याला माहीत नाही आहे किती आहे, त्याला आपण नाव देऊया पी क्यू आर. आता याच मापाचा आपल्याला अँगल काढायचा असल्यामुळे आपण ही हा जो आर्म आहे, हा जो रे आहे, रे क्यू आर, असाच एक रे आपण काढून घेऊया. आपल्या कोणाचं नाव आपण ठरवूया अँगल ए बी सी. हा जो अँगल आपण काढणार आहोत त्यासाठी आधी आपण इथे एक लाईन घेणार आहोत, याला आपण नाव देऊया ए बी. आता या अँगलचा हा जो वर्टेक्स पॉइंट आहे, या वर्टेक्स पॉइंटवरती या कंपासचं लोखंडी टोक आपण ठेवणार आहोत आणि कोणत्याही मापाने, कंपासमध्ये कोणतंही माप घेऊन आपण एक कंस करणार आहोत. या अँगलच्या बोथ आर्म म्हणजे दोनही बाजूंवरती एक कंस आपण केलेला आहे. त्याच मापाने आपल्याला जसं आपण या वर्टेक्स पॉईंटवरती हा आपला लोखंडी टोक ठेवलेलं होतं, तसंच या वर्टेक्स पॉईंटवरती हा वर्टेक्स पॉईंट असणार आहे आपल्या पुढच्या त्रिकोण अँगलचा. त्यामुळे या वर्टेक्स पॉईंटवरती आपण हे लोखंडी टोक ठेवून माप तेच ठेवून अशा पद्धतीने आपण पुन्हा दुसरा एक कंस काढून घेणार आहोत. पहा, या इंटरसेक्शन पॉइंटला आपण नावं देतो आहे पॉइंट एम अँड पॉइंट टी, तसंच याला देखील आपण नाव देऊया पॉइंट एस. आता हा जो पुढचा आपल्याला पॉइंट हवा आहे, हा पॉइंट कोणत्या ठिकाणी आहे, इथे आहे की इथे आहे हे आपल्याला माहीत नाही. ते आपल्याला मिळवायचं असेल तर त्यासाठी आपल्याला पॉइंट एम आणि पॉइंट टी यांचं जे मधलं डिस्टन्स आहे तेवढं माप या कंपासमध्ये आपल्याला तेवढं मेजरमेंट घ्यावं लागेल. त्यासाठी मी टीवरती लोखंडी टोक ठेवलं आहे आणि पेन्सिलचं जे टोक आहे ते मी एमवर ठेवणार आहे. अशा रीतीने मी या अँगलच्या मधला जो डिस्टन्स आहे त्याचं जे मेजरमेंट अशा रीतीने मी मिळवणार आहे. म्हणजे मला एम आणि टी यांच्यातलं डिस्टन्स मिळालं, मधलं मेजरमेंट मिळालं, त्यामुळे आत्ता मी या एसवरती हे लोखंडी टोक ठेवून या पद्धतीने इथे एक कंस करणार आहे आणि त्यातून मला एक पॉइंट मिळालेला आहे. हा जो पॉइंट आहे हा पॉइंट आपण या बी पॉइंटबरोबर जॉईंट केलं तर आपल्याला इथे एक रे मिळणार आहे. तो रे म्हणजे या पी क्यूला इक्वल असणारा रे असणार आहे. आपल्या कोणाचं नाव आहे ए बी सी, इथे आपण नाव दिलेलं आहे ए बी आणि इथे आपण नाव देऊया सी. याच अँगल एवढा हा अँगल आपला तयार झालेला आहे या प्रोट्रॅक्टरचा वापर न करता. आता या प्रोट्रॅक्टरच्या सहाय्याने आपण पडताळणी करूया, चेक करूयात की आपला अँगल, दोन्ही अँगल सेम आहेत का. हा जो मिडल पॉइंट आहे तो बरोबर आपण वर्टेक्स पॉइंटवर ठेवला आणि ही रेष तंतोतंत जुळवून घेतली आणि त्यावरून जर तुम्ही पाहिलं तर हा जो आपला अँगल आहे हा 86 डिग्रीचा आहे. त्याच पद्धतीने आपण हा अँगल पाहूयात केवढा, किती मापाचा आहे. तंतोतंत जुळवणं अतिशय महत्त्वाचं आहे. इथे तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल हा जो अँगल आहे हा सुद्धा 86 डिग्री आहे, म्हणजे आपण करेक्ट
त्या दोघांचाही माप सेम येईल अशा पद्धतीने या कोना एवढा हा कोन काढलेला आहे।